नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये दोन चलातील रेषीय समीकरणे सराव संच एक पॉईंट दोन इयत्ता दहावीसाठी पाहणार आहोत हा व्हिडिओ शंभर टक्के प्रत्येकाला समजणार म्हणजे समजणारच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी क्विक रिजनिंग अँड मॅथ्स हे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी धोंडेराम बिंगोले क्विक रिजनिंग अँड मॅथ्स या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज एकदम जबरदस्त व्हिडिओ आपण आज घेऊन आलेलो आहे आणि तो सर्वप्रथम व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूपच कमी कालावधीमध्ये तुम्ही भरभरून असा मला प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही भरपूर जणांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे अजून ज्यांनी केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आज आपला घटक आहे दोन चलातील रेषिय समीकरणे दोन चलातील रेषिय समीकरणे या पहिल्या बीजगणिताच्या म्हणजेच गणित भाग एक मधल्या घटकामधील सराव संचा आपण एक पॉईंट दोन जो आहे तर तो आज पूर्ण सोडवणार आहोत येत एक लक्षामध्ये मग हा लक्षात ठेवा हा दुसरा दिवस आहे अजून खूप दिवस झाले नाहीत लक्षात ठेवा हा दुसरा दिवस आहे आपला दुसरा तास ता ज्ञें ज्ञें चा, चा, आहे त्याच्यामुळे अजूनही तुमचे काही मित्र जॉईन झाले नसेल आपल्या चॅनलवर तर त्यांना जॉईन व्हायला सांगा अलग लक्षात तुम्ही लाईक करा लगेच लाईक करायचं आहे आणि सगळ्यांना दहा वीस ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या जिकडं ते आहेत तिकडं ह्या व्हिडिओला तुम्ही व्हायरल करा कारण आता आपण डेली एक व्हिडिओ घेऊन येत आहोत ओके चला तर मग आपण दोन चलातील रेषे समीकरणे या ठिकाणी आपण सुरू करत आहोत आता हाय सुरू करण्या अगोदर बघा आपण तुम्हाला दाखवतो हे दुसरं उदाहरण आहे आलेखाच्या सहाय्यानं समीकरण सोडवायचे हे तिसरं उदाहरण आहे दुसरं त्याच्यानंतर बघा तिसरं चौथं पाचवं म्हणजे आपण इथं सगळीच उदाहरणं या ठिकाणी सोडून दाखवणार आहे मी तुम्हाला येते लक्षामध्ये तर बघा तुम्हाला हा जो सराव संचय एक पॉईंट दोन जो आहे तर ह्या येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम् एक सामयक समीकरणाचं तुम्हाला जे काही दिलेलं समीकरण जे आहे त्याचा आलेख आपल्याला का काढता आला पाहिजे आणि त्याचा आलेख एक रेषा असते ते तुम्ही आता नवीमध्ये शिकलेला आहात येते लक्षामध्ये कसं ते मी तुम्हाला ठिकाणी सांगतो बघा इकडं आता दोन चलातील दोन चलातील रेषे समीकरणांचा आलेख ग्राफ ग्राफ ऑफ लीनियर लिनियर इक्वेशन्स इन द टू व्हेरिएबल्स तर बघा तर ह्या कोणत्याही दोन चलात रेषे समीकरणांचा जो हो काही आलेख आहे का तर तो एक सरळ रेषा असते हे आपल्याला माहित आहे एक सिंगल लाईन हो गए, बगा, का इथं बघा ह्या आलेख कागदावरती तुम्हाला दाखवलेला आहे ओके असे आपण येत्या नवी मध्ये अभ्यास केलाय बर आता समीकरणाची उकल कशाला म्हणायचं समीकरणाची उकल म्हणजे काय तर बघा तुम्हाला दोन समीकरण देतात ओके okay, दिलेल्या दोन समीकरणाचंही समाधान करणारी आणि वायच्या ज्या किमती आहेत ना त्या किमतींनाच आपण काय म्हणतो त्या समीकरणाची उकल असं म्हणतो ओके okay, उकल काढण्यासाठी तुम्हाला दिलेल्या समीकरणाचा आलेख तुम्हाला काढता आला पाहिजे मग तो कसा काढायचा मी लागले सांगतो इथे एक उदाहरण बघा दोन एक बघा उदाहरण काय आपलं दोन एक्स वजा वाय बरोबर चार हे आपलं काय आहे समीकरण आहे आणि ह्या समीकरणाचा तुम्हाला आलेख काढायचं म्हटल्यानंतर तुम्हाला अगोदर यक्स आणि वायच्या किमती काढाव्या लागतील बघा मी इथं यक्सच्या किमती घेतो ह्या इथं वायच्या किमती घेतो आणि इथं यक्स आणि वायच्या किमती घेतो ओके आता बघा मला सांगा आता जनरली असे समीकरण सोडवत असताना ह्याला सोपं रूप जरी दिलं ना तरी खूप चांगलं होतं बघा म्हणजे आता मला सांगा वाय बरोबर हा चार इकडं मायनस होतो बघा म्हणजे बघा हे वाय इकडं घ्यायचं आणि चारला इकडं घ्यायचं हो का वाय बरोबर काय तर सांगा बरं म्हणजे चारला इकडं घ्यायचं आपल्याला दोन एक्स तसंच ठेवलं हे अधिक जो चार आहे ना तो वजा चार होईल वजा चार हो का हे सिम्पल आहे बघा म्हणजे ची किंमत एक ठेवली की मग काय येतं दोन ठेवलं की काय येतं तीन ठेवले की लक्षात येतं आपल्याला तर मी काय करतो एक्स बरोबर मी जर अगोदर शून्य घेतलं तर मला सांगा वाय एक शून्यच घ्यायचं काय काही विषयाने एक्सिक शून्यवायला हे सगळं शून्य म्हणायला आणि वाय बरोबर फक्त वजा चार राहील म्हणून इथं काय म्हणायचं वजा चार आहे तसं समीकरण ठेवायचं नाही बरं का हे लक्षात ठेवा आहे तसं समीकरण हे थोडंसं एक्स किंवा वाय बरोबर घेत राहायचं एकाच्याच किंमती ठेवा आता मी काय करतो वाय बरोबर जर शून्य ठेवलं किंवा एक्सचीच किंमत घ्यायचा मी काय करतो ची किंमत इथं जर मी दोन घेतली तर बेदुनी चार मधून चार गेली शून्य येते बघा म्हणून एक्स ची किंमत आपण काय करूया दोन घेऊया ची किंमत जर दोन घेतलं तर मला सांगा वायची किंमत काय येते तर दोन गुणिले दोन चार झालं चार मधून चार गेले शून्य म्हणजे वायची किंमत किती येणार आहे शून्य येणार आहे येते लक्षामध्ये आणि आता एक किंमत काय करू आपण तर जास्त घेऊ घेऊन चार बेत्रिक सहा तीन घेऊया एकशे किंमत तीन ची किंमत जर तीन, तीन गेली तर बेत्रिक सहा होते आणि सहा वजा चार जर केलं तर या सहा मधून चार गेले दोन राहिले म्हणून वायची किंमत किती येणार आहे दोन किंवा अजून वेगळ्या पद्धतीनं एकशे किंमत जर तुम्ही समजा तीनऐवजी चार घेतली चार तर बे चोक आठ आठ मधून चार गेले हे होतं है ना म्हणजे आता मी एक ची किंमत जर समजा चार घेतली तर चार दोन्ही आठ मधून चार गेले चार राहिले म्हणजे ही पण किती येणार आहे चार चारच येणार आहे चार दोन्ही आठ आठ मधून चार गेले चार गे राहिले बरोबर आहे म्हणून बघा आपले जे काही निर्देशक का आहेत शून्य कॉमा वजा चार दुसरा आहे दोन कॉमा शून्य एक्सचा निर्देशक अगोदर लिहायचा एवढं तर माहिती आहे ना तीन कॉमा दोन झालं मग आता ह्या आलेखावरती हो का हे तुमचा अक्ष आहे एक्स एक्स डॅश दाखवलं इथं आणि हा वायाक्ष अक्ष आहे उभा वायाक्ष असतो ह्या इथं दोघांचा जो छेदनबिंदू त्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो आणि ह्याचे जे काही निर्देशक आहेत तर ते शून्य शून्य असणार एक्स पण निर्देशक इथं शून्य वाय पण निर्देशक शून्य इकडं प्लस इकडे मायनस संख्या एक्स अक्षाच्या आणि वाय अक्षाच्या वर प्लस दे आणि शुन्य शुन्य खाली मायनस आता मग मला सांगा पहिला निर्देश आपला शून्य कॉमा वजा चार आहे एक्स चा शून्य आणि वायचा वजा चार म्हणजे हो का इथला पॉईंट आहे हा येतं लक्षामध्ये हा पॉईंट येणार आहे दुसरा दोन कॉमा शून्य एक्स ची किंमत दोन आणि वायची किंमत शून्य म्हणजे का हा दोन कॉमा शून्य का हे इथे येणार आहे ओके आणि तीन कॉमा दोन एक्स अक्षवरचा तीन घ्यायचा हा तीन आणि वाय अक्षावरचा दोन घ्यायचा म्हणजे का हा इकडं तीन घेतला आणि म्हणजे कुठपर्यंत जायचं हे वाय अक्षाच्या दोन पर्यंत म्हणजे का हा इथे येणार आहे चल आणि या तिघांनाही बिंदू मधून जाणारी रेषा काढली तर ह्या रेषेच्या वरती लिहायचं बघा हे लिहिलं नाही यांनी आपण लिहूया काय दिलं इथं बघा समीकरण ह्याचं याच्यावर लिहायचं दोन एक्स वजा वाय बरोबर चार हे काय आहे ह्या रेषेत म्हणजे ह्या समीकरणाची काय आहे ही रेषा आहे असं पेन्सिलनं लिहायचं सगळं तुम्ही हे येते लक्षात हे प्रमाण लिहायला विसरायचं नाही ह्याला अर्धा गुण असं तुम्हाला येते लक्षात तुम्हाला प्रत्येक पायरीला मार्स असतात हे दोन्ही अक्षावर एक सेमी बरोबर एक एकक बघा ना हे एक सेंटीमीटर हे दोन तीन चार पाच म्हणजे एक सेमी म्हणजेच एक एक आपण इथं प्रमाण घेतलेलं आहे तर या पद्धतीनं हा जो चार्ट जो आहे ना तर हा चार्ट तुम्हाला येणं गरजेचं आहे येत्या क्लक्षामध्ये चला बघू आपण मग सराव संच ज्याची तुम्ही वाढ बघत आहात सराव संच एक पॉईंट दोन मधलं पहिलं उदाहरण आपण लागलीच बघूया बघा सराव संच एक दोन, दोन रेषीय समीकरणे बरोबर आता बघा प्रश्न काय आहे खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा सिंपल आहे तुम्हाला हे रिकाम्या जागा मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे सिंपल आहे दोन समीकरण काय दिलेत एक साधिक वाय uh, बरोबर तीन आणि एक्स वजा वाय बरोबर चार हे का इथं एक्स अधिक वाय बरोबर तीनच का हे ह्याचं हे समीकरणाचा तक्ता आहे आणि एक्स वजा वाय बरोबर चारचा हा काय तक्ता आहे मी तुम्हाला म्हणलं ना अशा एक समीकरणांना एक्स किंवा वाय जर दिलं तर वाय बरोबर एक्सच्या रूपात जर लिहायचं म्हटलं तर वाय बरोबर तीन वजा एक्स असं होत आहे म्हणजे यक्स किंमत फक्त पुटप करत जायचं ठेवत जायचं आता मला सांगा एक्सची किंमत इथे तुम्हाला तीन दिलेली आहे एक्सी किंमत जर तीन असेल तर तीन मधून तीन गेले शून्य वायची किंमत शून्य येणार आहे इथं लिहिले पण ऑलरेडी तीन कॉमा शून्य म्हणून इथं लिहिलं आता इथं मला सांगा वायची किंमत पाच ठेवली आता काय करायचं वाय बरोबर म्हणजे जर काढायचं म्हणलं तर एक्स बरोबर ह्याला जर आपण व्यवस्थित लिहिलं येणार आहे आता वायची किंमत जर मी पाच घेतली तर मला सांगा तीन वजा पाच मग तीन मधून पाच नाही पाच मधून तीन, तीन गेले दोन राहतात पण वजाचे नाही येणार म्हणून इथं मी किती घेणार आहे ची किंमत वजा दोन म्हणजे हे वजा दोन कॉमा पाच असणार आहे ओके हां आणि इथं बघा आता इथं वायची किंमत तीन दिलेली आहे पुन्हा इथं तीन ठेवा एक्स बरोबर तीन वजा वाय आहे आणि वायची किंमत किती दिलेली आहे आपल्याला इथं तीन दिलेले मग इथं जर तीन ठेवलं तर तीन वजा तीन किती येणार आहे रे शून्य म्हणून एक्स ची किंमत किती येणार आहे शून्य बरं मला काय म्हणायचंय हो का इथं दिले की रे हे शून्य इथंच आहे आणि हो का पण इथं दिलं होतं फक्त तुम्हाला हे इथं जरा डोकं लावायचं होतं येत्या कक्षामध्ये म्हणून आपला हा चार्ट पूर्ण आपण भरलेला आहे आता एक्स वजा वाय बरोबर चार दिलेला आहे मला सांगा एक्स बरोबर का येईल सांगा एक एक दोन समीकरण लिहून ठेवायचे एक्स बरोबर चार अधिक वाय हे होते ह्यालाच म्हणजे हे वजा वाय येऊन प्लस झाला आणि ह्याच समीकरणाला असं पण लिहून ठेवायचं म्हणजे तुम्हाला माझ्या फोटोच्या मागं चाललंय का इथं लिहितो का बघा नंबर एक असं लिहायचं एक्स बरोबर चार अधिक वाय हे एक होतं ह्याच्या ह्यालाच असं मानलं आणि वाय बरोबर सांगा बरं काय येईल चार वजा नाही नाही वजा वाय बरोबर चार वजा यक्स होणार म्हणजेच वाय बरोबर वजा चार अधिक एक्स असं होतंय ठीक आहे मग आता मला सांगा मला जर ची किंमत शून्य दिली इथं तर एक्स ची किंमत किती रे एक्स बरोबर शून्य म्हटल्यावर चारच येणार आहे म्हणून इथं किती घेणार आहे तुम्ही मी चार म्हणून इथं आपलं चार कॉमा शून्य ह्या तक तक्त्यामध्ये येणार आहे आता एक्सची किंमत वजा एक ठेवा ची किंमत काढायची वाय बरोबर बघा हे वजा चार अधिक यक्स घ्यायचे म्हणजेच वजा चार वजा एक म्हणजे हे किती होईल रे वजा पाच होईल म्हणून इथं वजा एक जर आलं एकशे किंमत तर वयाची किंमत वजा पाच म्हणजे वजा एक कॉमा वजा पाच असं इथं येणार आहे आणि हे तर शून्य कोमा वजा चार आपल्याला दिलेला आहे म्हणजे तुम्हाला ह्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी हा जो तक्ता आहे ना तो तो निश्चित तुम्हाला काढता येणं गरजेचं आहे आपण बघूया दुसरा प्रश्न खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा म्हणजे त्यांची उकल तुम्हाला शोधायची आहे ओके आता इथं दोन समीकरणं दिलेले असतात एक वाय बरोबर सहा आणि एक वजा वाय बरोबर चार दिलेला आहे ओके आपण काय करूया पेनचा कलर बदलूया चालेल ना मित्रांनो एकदम हुशार विद्यार्थी आहेत आमचे सगळे सर्व हुशार विद्यार्थ्यांसाठी हा मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर हे सगळे प्रश्न छान अक्षरामध्ये एक माझ्या चॅनलसाठी माझ्यासाठी एक म्हणजे वही करा नाटकावर धोंडीराम सर म्हणून आणि त्या रजिस्टरमध्ये तुम्ही काय करायचं आहे हे सगळा सराव संच मी ज्या भाषेत मी ज्या पद्धतीनं सोडवला ना तसा तुम्ही त्याच्यावरती सोडवायचा आहे आणि त्याचे फोटो काढून मला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचे आहेत आणि माझा व्हॉट्सअप नंबर अजून तुम्हाला दिला नसेल तर घ्या एकदा डबल काय अडचण नाही नव्याण्णव तेवीस अडुसष्ट चार हजार एक जनरली फोन करत जाऊ नका व्हॉट्सअपचा मी मला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मेसेज वाचून मी तुम्हाला उत्तर देत असतो ओके फोन करण्याच्या आवश्यकताने खूप जणांकडे हा नंबर गेलेला आहे त्याच्यामुळे कधी कधी फोन उचलणं होत नाही ओके चला तर बघा तर खालील एक सामायिक समीकरण आलेखाच्या सह्याने सोडवायचं आहे मग समीकरण पहिलं एक्स अधिक वाय सहा आहे आणि दुसरं एक्स वजा वाय काय दिलेलं रे चार दिलेले मग आपण इथं काय करूया पहिला जो चार्ट एक्स अधिक वाय बरोबर सहासाठी बनव आता ह्याला दोन समीकरणं तयार करा एक्स बरोबर काय आणि वाय बरोबर काय होते सांगा ह्याच्यावरून जर एक्स जर घ्यायचं म्हणलं तर एक्स बरोबर सहा वजा वाय होतंय आणि ह्याच्यावरून वाय बरोबर काय ते सांगा वाय बरोबर सहा वजा काय येणार आहे रे वाय बरोबर सहा वजा एक्स येणार आहे म्हणजे एक्सची किंमत ठेवली किंवा वायची जरी किंमत ठेवली तरी आपल्याला ह्याची उत्तरं येतच राहणार आहेत ओके मग आता मला सांगा चला आपण इथं एक्स घेणार आहोत इथं वाय आणि इथं एक्स कॉमा वाय चला घेऊन टाका चला मी म्हणलं पहिल्यांदा एक ची किंमत आपण जर शून्य घेतली तर वाय बरोबर काय येते तर वाय बरोबर सहा मधून शून्य गेले सहाच राहतात पटकन येते आता एक्स ह्याची वायची किंमत शून्य घेतली आपण समजा तर वायची किंमत जर शून्य घेतली तर एक्स बरोबर सहा वजा शून्य हे सहा येणार आहे ओके आणि आता आपण काय करूया मधून किती गेल्यावर एक ची किंमत मिळाली एक गेल्यावर दोन गेल्यावर तीन गेल्यावर आपण काय करूया तीन घेऊया चला मी जर वायची किंमत तीन आहे वायची किंमत जर तीन घेतली तर सहा मधून तीन गेले एकची ची किंमत किती येणार आहे रे तीनच येणार आहे म्हणजे तीन तीन म्हणून आपले बघा निर्देशक शून्य सहा सहा शून्य तीन तीन ह्याचा आपण आलेखीकडं काढूयात पण आता इथं दुसरं समीकरण घ्यायचं दुसरं समीकरण काय हे आपलं होतं पहिलं समीकरण आता दुसरं समीकरण बघा काय रे यक्स वजा वाय बरोबर चार हे दुसरं समीकरण आहे ह्याला जर मांडायचं म्हणलं तर एक्स बरोबर काय ते सांगा एक्स बरोबर हा वजा वाय इकडं अधिक होईल म्हणजे चार अधिक वाय हे एक समीकरण होईल आणि ह्याला जर सोडायचं म्हणलं वायच्या रूपामध्ये वायची किंमत काढताना वजा इकडे प्लस होईल आणि हा चार इकडे मायनस होईल म्हणजे एक्स वजा चार ही वायची किंमत असणार आहे हे असं आलं पाहिजे असं लिहून ठेवा म्हणजे फटाफट तुमचे उत्तर पॉईंटमध्ये उत्तर येणार नाही पॉईंटमध्ये आलं का उग गोंधळ होतो कदाचित मग तुमचा निर्देशांक रेषात छेदताना वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो येत्या क्लक्षामध्ये आता बघा बरं मी जर आता इथं यक्स ये घेतलं ओके इथं वाय आणि इथं यक्स ये कॉमा वाय घेतलं चला यक्स किंमत मी जर शून्य घेतली घ्यायचं काय विषय नाही हां शून्य इथं ठेवायचं आला शून्यामधून वजा चार गेल्यावर वजा चारच राहतात हे एवढं तर कळतंय ना हां आता वायची किंमत शून्य घ्यायची आहे हे ठरलेलं आपलं फिक्स वायची किंमत जर शून्य घेतली चार अधिक शून्य म्हणजे हे चाराची येणार आहे इथं वेगळं होता इथं मी जर हे शून्य घेतलं शून्य वजा चार होतं बरं शून्यातून वजा चार जात नाहीत म्हणजे हे वजा चारच राहिलं म्हणून इथंही वजा चार पण इथं शून्य घेतलं काय करायचं आपल्याला एक घ्या एकशे किंमत एक एकशे किंमत जर एक घेतली खूप मोठ्या घ्यायचं नाही एकशे किंमत जर एक घेतली तर वायची किंमत एक मधून वजा चार गेले गे तर वायची किंमत किती येणार आहे रे वजा तीन येणार आहे ओके बघा काय आले निर्देशांक शून्य कॉमा वजा चार चार कॉमा शून्य एक कॉमा वजा तीन झालं तर आता हे आपल्याला आले कावर मग आपला बघा हा आडवा आपला जो आहे ना हा एक साक्ष घेतला हा उभा अक्ष घेतला आणि त्यांचे निर्देशांक आपल्याला दाखवायचा पहिलं घ्या एक्सिक वायची रेषा काढू आपण एक्स ची किंमत शून्य आणि वायची किंमत सहा म्हणजे सरळ सरळ वाय अक्षावर सहा घ्यायचा कलर आपण इथं लाल घेऊया लाल जरा इथं चांगला दिसतोय ओके इंकचा कलर कलर मी घेतला लाल चला लाल 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 कुठे गेला एक इथे मित्रांनो घ्या का हा आपला सहा शून्य सहा घेतलं हे पहिलं हे झालं बघा हां आता सहा शून्य आहे आता एक्स अक्षावर सहा आणि वाय अक्षावर शून्य म्हणजे हो का हे इथं येणार आहे ओके आणि तिसरं काय रे हे झालं आता तीन कॉमा तीन आहे तीन कॉमा तीन म्हणजे याचा पण तीन आणि याचा पण तीन हा हो का हे तीन आहे बरं का इथं तर याचा तीन याच्यातन हो का ही राईट इथं आहे झालं यांना जोडणारी मग अशी ही उभी रेषा जी काय आहे तर आपण ही रेषा यांना जोडणारी आपण अशी ही सरळ रेषा इथून अशी काढलेली आहे दिसते का हम्म हा आता आता काय करायचं दुसरी शून्य कॉमा वजा चार पण हेच्यावर लिहायचं राहिलं बघा हे इथे निर्देशांक लिहू शकतात बरं का तुम्ही शून्य कॉमा सहा हम्म ह्याला काय रे तीन कॉमा तीन आणि इथं काय रे एक रेक्साक्षाचा आधी लिहायचं सहा कॉमा शून्य ओके आता ह्या रेषेचं समीकरण म्हणजे रेषा इथं समीकरण समी काय ह्याचं यक्ष अधिक वाय बरोबर सहा मग काही लिहायचं यक्ष अधिक वाय बरोबर सहाच हे समीकरण आहे ओके आता इकडं ही रेषाचं बघा हे आधी रेषा ना अशी सरळ जायचे नाही म्हणून मी आधीच काढून ठेवले आहे मला उत्तरासाठी नाही बरं का येतात मला हे सगळे उदाहरणं त्यापेक्षा काही काळजी करू नका चला एक्स वजा वाय बरोबर चार मला सांगा शून्य कमा वजा चार वजा चार घेऊन टाकायचं याच्यावर तेव्हा इथं वजा चार ऍक्च्युली हे इथं पाहिजे होतं बरं का हे वजा चार इथं बघ झालं इथं हा वजा चार त्याच्यानंतर काय घ्यायचंय चार कॉमा शून्य म्हणजे इथं सरळ सरळ ह्याचा चार घ्यायचं हे चार आणि दुसरं काय रे एक कॉमा वजा तीन ह्याचा एक घ्यायचा एक साक्षाचा आणि वायचा किती घ्यायचा वजा तीन म्हणजे काय हे इथं येणार आहे झालं ह्या त्या तिघांना जोडणारी रेषा जर काढली आपण तर बघा ही येणार आहे म्हणजे इथं बघा जर करतो होतं शून्य आपलं चार कॉमा शून्य बरोबर आहे की चार कॉमा शून्य होत आहे हे जे होतं तर हे होतं एक कॉमा व जातील आणि हे होतं शून्य कोमा वजा चार आणि हे रेषाचं समीकरण काय चला मला सांगा ही रेषा आणि ही रेषा दोन्ही कुठं छेदलेल्या आहेत मित्रांनो कुठं छेदले आहेत सांगा पटकन मला पेन पेनचा कलर नेहमी नेहमी बदलावा वाटतो कोणता काळास घेतो चला तर मला सांगा ह्या दोन्ही रेषा हो का मित्रांनो इथं छेदलेल्या आहेत आणि ह्याचे निर्देशांक काय आहेत मला सांगा यक्स सा अगोदर लिहायचा चा निर्देशांक हे पाच आहे आणि वायचा निर्देशांक किती रे बाबांनो एक आहे म्हणून आपलं पाच कॉमा एक हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणून दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल एक्स कॉमा वाय बरोबर पाच कॉमा एक ही काय आहे ह्या समीकरणाची उकल आहे अतिशय सोपं आहे व्यवस्थित लक्ष द्यायचं पुन्हा पुन्हा सराव करायचा आणि समीकरण हे असे कोणी शिकवत नाही लक्षात अख्ख्या भारतात आपल्यासारखं कोणी सांगत नाही खरं सांगतोय आख्या भारतात कोणी शिकवत नाही टेन्शन घेऊ नका माझ्या वन बी भारी असतील भारत नावाचं हॉस्टेल हो आहे आमच्या घराच्या बाजूला तुम्हाला वाटलं भारत देशात थोडी म्हटलं होतं मी भारतात म्हटलं होतं ठीक आहे चला आपण गंमत केली आपण बघूया याच्या पुढचा प्रश्न ओके तर हा आहे दुसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नातला दुसरा एक साधिक वाय बरोबर पाच आणि एक्स वजा वाय बरोबर तीन सिंपल आहे नुसतं वाय ह्याला सहगुणक काही नाहीत म्हणून सोपं आहे चला घ्या बरं पहिलं आपलं जे काही समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच चला दोन समीकरण करायचे सांगा पटकन एक्स बरोबर पाच वजा वाय होते आणि वाय बरोबर जर काढायचं म्हणलं तर एक्स वन मायनस करायचं पाच वजा एक्स म्हणायचं जे सोप्या किमती ते घेऊन टाकायच्या चला इथं घेतलं मी एक्स इथं घेतलं मी वाय आणि इथं घेतलं एक्स वाय चला घ्या एक्सशे किंमत शून्य घ्यायची का हम्म घेऊन टाका एकशे किंमत शून्य घेतली तर पाच मधून शून्य गेले पाच राहिले म्हणून इथं शून्य कॉमा पाच हम्म आता वायची किंमत शून्य घेऊन टाका वायची किंमत जर शून्य घेतली तर एक्स बरोबर पाच वजा शून्य म्हणजे हे पण किती येणार आहे पाचच आता पाच मधून एक जाते दोन जाते तीन जाते काही पण जाते काय अडचणी मग मी दोन घेऊ का चला दोन घ्या ची किंमत जर दोन घेतली तर पाच मधून दोन गेले वायची किंमत किती येणार आहे रे तीन येणार आहे म्हणजे हे पाच शून्य आणि दोन तीन एकदम सोपं आहे उगच घाई करताय गडगड करताय तुम्ही फक्त ना रोज आपला व्हिडिओ बघायचा रोजच्या रोजचा टाकलेला आता रोज रोज नाही शक्य झालं एखाद्या वेळेस गॅप पडला समजा तरी काय अडचण नाही आज ना कालच पडला असा मी काही जे आले काय ना हे ग्रीन कलर हे ना घेतलाच नाही हे सगळं ब्लॅक झालं आणि मी रेषा पण ब्लॅकच मारल्या आलेखच दिसला नाही माझे पाच तास आज फुकट गेले आता वाजले रात्रीचे बर का बाराच्या पुढे गेले आता अलग लक्षात तरी माझा हा व्हिडिओ बनवणं चालूच आहे तुमच्यासाठी कारण उद्या मला तुम्हाला म्हणजे आज सकाळी तुम्हाला व्हिडिओ मिळावा म्हणून हे सगळी कोशिश आहे चला दुसरं समीकरण घ्या घ्या बाबांनो हा काय दुसरं समीकरण एक्स वजा वाय बरोबर तीन मग आता मला सांगा एक्स बरोबर काय घ्यायचं रे एक्स बरोबर तीन अधिक वाय हे एक समीकरण आहे म्हणजे वजा इकडून प्लस होते रे आणि आता वाय बरोबर जर काढायचं म्हणलं तर वाय बरोबर सांगा न, वजा इकडं प्लस होते आणि तीन मायनस होतंय एक्स वजा तीन ह्याचा ह्याच्यावर जरा निरीक्षण करा कसा आलं काय हम्म का सांगायचे सांगतो हे का बघा अरे हे ये येड्यानो कशावर तुम्ही एक्स वजा वाय बरोबर तीन आता वाय बरोबर पाहिजे ना मग हे वजा वाय बरोबर हा तीन इथं राहू द्या हा अधिक एक्स इकडं जाऊन मायनस एक्स झाला आता वायला प्लस होण्यासाठी सगळीकडे मायनस ना म्हणजे मायनस नेला गुणलं की वाय होईल प्लस होईल हा वजा तीन होईल आणि हे अधिक एक्स होईल म्हणजेच वाय बरोबर एक्स वजा तीन असं म्हणतात एवढा कुठं ना करण्यापेक्षा भाऊ आपण दहावीला आहोत डायरेक्ट आलं पाहिजे ना हे बघा ना मी ह्याला ह्यालाच इकडे नेलं तीनला वजा तीन झाला आणि है हा वाय जो आहे ना ह्याला इकडं आणला म्हणजे वाय प्लस झाला वाय बरोबर एक्स वजा तीन थोडं डोकं वापरावं लागते गणित आहे हे अलग लक्षात माणूस बदलला की बेथड बदलते इथे लक्षामध्ये हा चला घेऊन टाका हे इथं एक्स घ्यायचं आहे आपल्याला आणि इथं काय घ्यायचं अरे वाय यक्स कॉमा वाय कळते का हां हां यक्सची किंमत चला शून्य घेऊन टाकली आपण यक्सची किंमत जर शून्य घेतली शून्यातून वजा तीन गेले ए वजा तीन राहते तर उबर उबर तीन म्हणताल नुसतं शून्य कॉमा वजा तीन चला आता मी वायची किंमत शून्य घेणार इथं ए दिसते का इथं वायची किंमत जर शून्य घेतली तर वायची किंमत शून्य घेतल्यावर एक्स बरोबर ऑब्वियसली तीन येणार आहे प्लस येणार आहे आणि आता एक्सची किंमत मी किती घ्यावं म्हणजे तीन मायनस गेलं मायनस उत्तर न येण्यासाठी एक्सची किंमत चार घेऊन टाका मग आता चारमधून तीन गेले वायची किंमत मी किती घेणार आहे एक तीन कॉमा शून्य आणि चार कॉमा एक हे त्याचे निर्देशांक आहेत झालं या रेषांचा तुम्ही आलेख जर काढायचा म्हटला तर काय होते बघून घ्या एकदम सिंपल आहे चला पहिलं समीकरण एक्स अधिक वाय बरोबर पाचसाठी शून्य पाच म्हणजे साक्षावर शून्य आणि वायच्या अक्षावर पाच म्हणजे हो का इथं आलं कलर चेंज करायचे का ओके कलर चेंज करू आपण आपल्याला काही पैसे पण नाहीत ह्या कलर चेंजसाठी लाल घेऊन टाकू आपण लाल जरा ठळक दिसतो म्हणून बाकी काही विषय इथं आलं बघा त्याचे निर्देशांक लिहितो शून्य कॉमा पाच दुसरा घ्या रे पाच कॉमा शून्य यक्शावर पाच आणि वाया अक्षाचा शून्य हो का हे इथं आला ह्याला निर्देशांक आहे पाच कॉमा शून्य चला दुसरा घ्या दोन कॉमा तीन यक्शाचा दोन हे का हे दोन आणि वाय अक्षाचा तीन वाया अक्षाचा तीन हो का इथे येणाराय का हा इथं याचा निर्देशांक आहे दोन कॉमा तीन ओके आता झालं यांना जोडणारी रेषा काढली आणि ह्या रेषेचं समीकरण आहे यक्स अधिक वाय बरोबर पाच लिहायचं रे पेन्सिल न लिहा बरं का तुम्ही सगळे आता इथं दुसरी समीकरण आपलं काय आहे यक्स वजा वाय बरोबर तीन हे समीकरण चालेल बघा शून्य वजा तीन यक्सची किंमत शून्य वाय ची किंमत वजा तीन म्हणजे काय हितच आहे याला म्हणायचं शून्य कॉमा वजा तीन हा दुसरं घ्या तीन कॉमा शून्य यक्क्षावर तीन, तीन वायचा शून्य म्हणजे काय हित येते भया ह्याला म्हणायचं तीन कॉमा शो ए तुम्हाला दिसा म्हणून एवढं मोठं गोल करतोय मी काय एवढं गोल नाही करायचं आहे सरळ डॉट घ्यायचा हा पेन्सिलचं टोकच घ्यायचं थोडं करा गोल दिसायला पाहिजे परीक्षा करा आणि तिसरं जे आहे चार कॉमा एक एक साक्षाचा हा चार आणि वाय अक्षाचा का हो का हे एक म्हणजे इथंच आहे आणि मला वाटतं हीच समीकरणाची उकल आहे बघा चार कॉमा एक झालं मग आता दोन रेषा कुठं छेदल्या तरी बाबा इथं छेदल्यात तर ह्याचा निर्देशांक एक साक्षाचा आधी घ्या चार आणि वाय अक्ष किती रे बाबा नो एक झालं मग हीच काय समीकरणाची उकल आहे म्हणून दिलेल्या एक सामायिक समीकरणाची बघायला लिहिले मी हे दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल एक्स कॉमा वाय बरोबर चार कॉमा एक ही काय आहे समीकरणाची उकल आहे येत्या क्लक्षात आपण पाहूया पुढचा प्रश्न लगेच ओके हा तिसरा प्रश्न सिंपल आहे हा सुद्धा एक्स अधिक वाय बरोबर शून्य ही सिंपल आहे समीकरण इथं आले बघा एक्स ला सहगुणक आला वायला ला सहगुणक आला की मग थोडासा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो पण मी आहे ना आता काही काळजी करायचं काम नाही माईक लावायचं नाही ना बघा एक्स अधिक वाय बरोबर बघा पहिलं समीकरण मी या ठिकाणी लिहिलं एक्स अधिक वाय बरोबर शून्य चला दोन समीकरण करा आपले तयार एक्स किंमत हा एक्स बरोबर शून्य वजा वाय आणि वाय बरोबर हा शून्य वजा एक्स ओके इथं घेतोय आपण इथं इथं हे घेतोय ना हे सगळ्यात चांगली मेथड आहे बरं का अख्ख्या भारतात आपल्यासारखं हे कोणी सांगत नाही भारत नावाचं आहे आपल्या घराच्या बाजूला टेन्शन घेऊ नका हां तर इथं एक्स एक्सची किंमत मी जर इथं शून्य घेतली तर वायची किंमत काय ती अरे वाय बरोबर शून्य वजा शून्य म्हणजे शून्य चे येणार आहे हा आता एक्सची किंमत वायची किंमत जर शून्य घेतलं तर ती बी शून्यच येणार आहे त्याच्यामुळे आता शून्य शून्य घेत बसू नका सगळं तीन हे सगळं शून्य होईल असं नका करू आता मी काय करतो एक्सची किंमत जर मी समजा दोन घेतली एक्सची किंमत दोन इथं ठेवून द्या शून्यातून दोन गेले वजा दोन राहते वायची किंमत वजा दोन आणि वायची किंमत जर मी तीन घेतली प्लस तर एक्स बरोबर एक्स बरोबर काय इथं बघा एक्स बरोबर शून्य वजा तीन म्हणजे हे किती येणार आहे वजा तीन म्हणून शून्य शून्य दोन क्वामा वजा दोन वजा तीन क्वामा तीन हे आपलं काय आले या ठिकाणी म्हणजे निर्देशक आले आता दुसरी रेषा घ्या आपली दुसरी रेषा काय आहे बाबांनो आहे आपलं पहिलं आणि आता मी दुसरं या ठिकाणी घेतोय दुसरं समीकरण आहे आपलं दोन एक्स वजा वाय बरोबर नऊ चला ह्याचे दोन मिळवा आपले वाय बरोबर काय वाय प्लस इकडं होते आणि नऊ मायनस होते म्हणजे वाय बरोबर दोन एक्स मायनस नऊ हे एक येते हा आणि दुसरं एक्स बरोबर कसं करणार आपण थोडं सोडू वाटल्यास दोन एक्स बरोबर नऊ अधिक वाय होणार म्हणजे एक्स बरोबर नऊ अधिक वाय भागेले दोन आपल्याला असं मिळते डायरेक्ट मग इथं आणि इथं ठेवून द्यायचं मग चला इथं मी जर एक्स घेतलं इथं जर वाय घेतलं आणि इथं यक्स कमा वाय जर घेतलं तर काय होते बघा मला सांगा यक्सची सा किंमत मी चला शून्य घेतली शून्य घेतल्यावर वजा नऊ मोठे उलायले बा नको शून्य घेऊ नका वायाचे शून्य घेतल्यावर चार पॉईंट पाच येते येऊ द्यायचं काय येऊ द्या मग काय अडचण नाही काय घ्याव सांगा मला वाटतंय एकशे किंमत अशी घ्या की हे नऊ पेक्षा जास्त आलं पाहिजे मला वाटतंय एकशे किंमत जर मी पाच घेतलो पाच दुनी दहा मधून नऊ गेले एक राहते बघा हम्म एकशे किंमत पाच घ्या हे बघा म्हणून तर मी आपलं सेपरेट गुण गेले पाच दुनी दहा होते हे ह्याला जर गुणिले पाच केलं पाच दुनी दहा दहा मधून हे नऊ गेले एक राहणार आहे म्हणजे वायची किंमत किती रे एक येणार आहे आता काय करायचं इकडे या आता इथं दोन न भाग द्यायचा दोन न भाग झाली वायची किंमत जर मी एक घेतली तर हे पाचच येते तेच दबल येणार वाय एक घेऊ नका आता ची मी काय करतो तीन घ्यावं लागेल विषम घ्या दोन जर घेतो तर अकरा आर ठरते ह्याला काय करू आपण वायची किंमत तीन घेऊया वायची किंमत जर मी तीन घेतली इथं ठेवा हे नऊ आणि तीन किती झाले रे बारा अरे हे नऊ रे नऊ अधिक तीन बारा भागीले दोन करायचे बारा भागिले दोन किती येते बाबांनो सहा येते सहा आणि तीन आला आणि इथे या आता मला वाटते मी मागा पाच ठेवलं होतं आता सहा ठेवा सहा दोन्ही बारा वजा नऊ करा सहा घ्या सहा हे घेतले की एकशे किंमत आता काय करावं लागेल बाबा वा। वायची किंमत किती घेऊ सांगा वजा बाकी पूर्ण घेऊ या की वायची किंमत मी काय करतो वजा सहा मधून किती वजा एक घेऊ का तर वजा तीन घ्या नऊ मधून तीन गेले सहा सहाला ला दोन न भाग दिला तीन येते बघा तीन किंवा वजातीन येते म्हणजे इथं निर्देशक झाले पाच एक सहा तीन तीन आणि वजातीन हे कळलं काय हे जरा हे एक्स ला सहगुण काल ना एक्स किंवा वायला थोडा असं वेळ जाते म्हणून हे असं मांडून ठेवायचं एक्स बरोबर काय आणि वाय बरोबर काय हो हे इथं ठेवायची वायची किंमत यची किंमत काढायसाठी आणि व्हायची किंमत म्हणजे काढण्यासाठी यक् किंमत ह्याच्यात ठेवायचं म्हणजे सोपं जातं असे दोन वेगळे समीकर लिहून ठेवलं ना हे काहीच नाही एकदम हे चार्ट वगैरे असे एकदम सोपे आहेत ठीक आहे चला आता आले काढून घ्या शून्य शून्य पहिलं हे का हे एक साधिक व्हायचा आले काढायचं म्हणतो शून्य शून्य कुठे थांबा लाल कलर आपला फेवरेट इकडचा लाल कलर घ्यायचा आहे आम्हाला कळ आले का नाही लातूर रे बाबा लातूर सोपे एकदम नाद करायच नाही लातूरचा भोगच नाही लातूर पॅटर्न हे असलं आम्ही सोपं सोपं सांगतो आमचे ना महाराष्ट्रात पहिले येतात विद्यार्थी दहावीला आता शासन पहिला दुसरा सांगत नाहीये त्याच्यामुळे जरा मुलं प्रेशर येत आहे असं म्हणत आहे पण नाहीतर आमच्या लातूरचं देशिकेंद्र शाळा विद्यालय असेल केशवराज विद्यालय असेल आमची महानगरपालिकेची नऊ नंबर शाळा आहे दहावीपर्यंतचे ना चांगले विद्यार्थी येतात आमच्या सुद्धा अलग क्लशामध्ये टॉपर्स असतात आणि शाहू कॉलेज अकरावी बारावीला या लातूरला तुम्ही सगळे अलग लक्षात बारावीला जर तुम्हाला अकरावीला जर ॲडमिशन मिळालं तर शंभर टक्केच मार्क पाहिजे दहावीला म्हणून हे मॅथ्स वगैरे असेल सायन्स असेल ह्याच्यात भरपूर कॉम्पिटिशन आहे पाएक पैकीच्या पैकी मार्क घेणारे मुले आहेत आमच्याकडं अलग लक्षात गेल्या वर्षी अकरावीला ॲडमिशन मिळायला राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरला ॲडमिशन मिळायला ला, किती टक्के माहिती आहे का किती नव्याण्णव टक्के लागतात नव्याण्णव नव्याण्णवर वर क्लोज झाला तर भाऊ इथं एक एक पॉईंटचे पोरले दणकावून पोर आहेत आमच्या इथं अलग लक्षात त्याच्यामुळे थोडंसं लातूर पॅटर्न उघड नाही देशामध्ये सुद्धा बारावीमध्ये मध्ये पहिला आला विद्यार्थी आमच्या लातूरचा येत्या क्लाशात बायोलॉजी मध्ये पण पहिलाच आहे म्हणजे मला असं म्हणायचं की लातूर पॅटर्न जो आहे दहावी बारावी आणि एम पी सी मध्ये सुद्धा आहे आणि आम आम्ही या लातूर पॅटर्नचे घटक आहोत स्वार्थ अभिमान वाटतो आम्हाला याचा चला घ्या हम्म तसा शांत स्वभाव आहे हो माझा जास्त बोलत नाही हम्म आता आपल्याला काय कुठं चालू होतं हां समीकरण बघतो शून्य शून्य इथे बाबा लाल पेन घेण्याच्या दादात बघा हे शून्य शून्य ह्याचे निर्देशांक आहेत शून्य शून्य जेव्हा इथले घेतोय आपण झालं हे आता हे घ्या दोन क्वामा वजा दोन एक्स अक्षाचा दोन आणि वाय अक्षाचा वजा दोन हे इथे तर रे ह्याचे निर्देशांक आहेत दोन क्वामा वजा दोन हा आणि तिसरा आहे वजा तीन आणि अधिक तीन वजा तीन एक्सचा कुठं असत इथं असतंय आणि अधिक तीन कुठं असतं का इथं असतंय ठीक आहे याच्या पुढे आले जरा काय अडचण नाही समजून घेऊ शकता तुम्ही ही रेषा इकडंच चाल्या काही नाही पुढं वाढवली की हम्म झालं आणि ह्या समीकरण काय आहे इथं यक्स अधिक वाय बरोबर शून्य यक्स अधिक वाय बरोबर शून्य आता हे घ्या सेषा काय काय पाच आणि एक यक्सचा पाच घ्यायचा आणि वायचा एक घ्यायचा वाई यक्सचा पाच आणि एक कुठे गेला वरे बघा इथं हा रेषा बाजूला वाटायला सांभाळून घ्या असं होऊ दे नका म्हणून तुम्ही हा पाच कॉमा एक हे इथं आलं दुसरं काय सहा कॉमा तीन बघा हे झालं की आता आता हे सहा तीन घ्या एक्स अक्षाचा सहा आणि वायचा तीन घ्यायचा आहे कुठं आपण वरत का हे इथं इथं हे थोडा रेषा बाजूला आल्या समजते ना सहा एक्सचा आणि वायचा तीन आणि ह्याचा किती रे तीन कॉमा वजा तीन एक्सचा तीन आणि ह्याचा वजा तीन म्हणजे मला वाटतंय कुठं आहे हे वजा तीन इथं आहे रे बाबा ना इथं इथं हे इथंच ही चुकलं आहे बघा तुमची तीन कॉमा जातीन ओके मग आता हे दोन रेषा कुठं छेदलेल्या आहेत मित्रांनो ह्या त्या दोन रेषा आहेत तर ह्या दोन रेषा कुठं छेदलेल्या आहेत सांगा पटकन मला तर ह्या दोन रेषा मित्रांनो ह्या इथं छेदलेल्या आहेत ह्या इथं म्हणून तीन कोमाव जातीन ही तुमच्या समीकरणाची काय आहे उकल आहे हम्म बघा दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल एक्स कोमावा बरोबर तीन कॉमा वजा तीन ही काय आहे आपल्या आपल्यासाठीलांची उकल आहे कसं काय भारी सांगाल तुम्ही या चला घ्या मग पुढचा प्रश्न लगेच का काही विषय नाही तयार आहे आपल्याकडं आता इथं बघायचं आपल्याला काळा का पेंट ठेवतो काय अडचण नाही नको घेऊ की दुसरा आहे की आपल्याकडं कलर भरपूर पिवळा घ्यायचा का पिवळा कसा आवडतो बघूया कलर बदलू दिसायचं नाही रे पिवळं अयो मला दिसणार की रे हा काय रे आपलं समीकरण तीन यक्स वजा वाय बरोबर दोन आहे हे नको बाबा तुम्हाला अजून दिसायचं नाही रेकॉर्डिंग मध्ये थोडासा जाऊ चला आता ह्याचे समीकरण तयार करा रे इकडे एक आणि इकडे एक हा वाय एक इकडे प्लस होते बघा म्हणजे मला वाटते तीन एक्स बरोबर दोन अधिक वाय म्हणजेच यक्स बरोबर दोन अधिक वाय छेद तीन असं आलं तीन आणि इथं दुसरं वाय बरोबर ना मला वाटते वाय वजा इकडे प्लस वाय होते वाय बरोबर हे दोन तीन एक्स इथंच राहू द्या आणि हा जो दोन आहे ना हा दोन इकडे येतो मायनस दोन होतो वाय बरोबर तीन एक्स वजा दोन आला चला घेऊन टाका एक्स किंमत शून्य घेतल्यावर वाय ची किंमत वजा दोन येते हा घेऊन टाका हो इथं यक्स आहे इथं वाय आणि इथं यक्स कॉमा वाय रेकॉर्डिंग चालू केला होता गोळवायचा बघू का एकदा नको हा चालू ची किंमत किती घ्यायची तुम्हाला शून्य घेतली तर बघा एक्सची इथं ठेवायचं ए इथं तीन गुणिले शून्य शून्य होते वाय ची किंमत वजा दोन येते वजा दोन म्हणजे हे आलं शून्य कॉमा वजा दोन आता ची किंमत शून्य घेऊन टाका ची किंमत जर शून्य घेतलं तर दोनशे तीन आले म्हणून घ्यायचं नाही काय करायचं तीन न भाग जायचं ना तर वाय बरोबर आपण काय करायचं भाग जाणारी संख्या आली पाहिजे दोन मध्ये किती मिळवल्यावर तीन न भाग जाते चार मिळवल्यावर चार न दोन सहा होते मग उत्तर दोन येते बघा चार घेऊन टाका चार तर एक मिनिट आय विल टेक द मैं खोड देता से मैं पेन लेता भाई लोक आता इथं मला सांगा एक्सिक बघा हे दोन आहे ना हे म्हणून इथं काय करायचं वायची किंमत शून्य घेऊ नका दोनशे तीन म्हणजे पॉईंटमध्ये येणार आहे भाग जाणार नाही म्हणून काय करायचं वायमध्ये कित म्हणजे दोन मध्ये किती मिळवल्यावर तीनच्या पाड्यातली संख्या येते इथं चार मिळवल्यावर चारन दोन सहा होते तीन न भाग दिली की दोन येते म्हणून वायची किंमत आपण चार घेतली तर आणि दोन सहाला तीन न भाग दिला तर उत्तर येतं तुमचं इथं दोन आणि आता असंच एक्स बरोबर ठेवायचे का वाय बरोबरच ठेवा काय अडचण आता वायची किंमत मी जर समजा एक जर ठेवला असं जमला सिकिरा सोप्पा एक एक दोन आणि एक तीन होते आणि तीनला तीन न भाग दिला एकच आहे म्हणजे हे दोन कॉमा चार एक आलं आणि एक कॉमा एक आलं जनरली काळजी घ्या निर्देशक ना लय मोठे आले पाहिजेत आठ आठ पर्यंत चांगलं लिहिलेत आपण इथं हम्म चला दुसरं समीकरण घ्या दुसरं समीकरण आहे बालमित्रांनो दोन एक्स वजा वाय बरोबर तीन आहे चला कराबर समीकर नाही हे आता किद्दा सांगू असलं हे तुम्हाला दोन करायचं वाय बरोबर काय ते वजा वाय इकडून प्लस होते र हे वजा वाय जे ना इकडे घ्यायचं प्लस होते तीनला तिकडं न्यायचं म्हणजेच प्लस वाय बरोबर दोन एक्स अधिक तीन का वजा तीन वजा तीन रुको भाई लोग लोक बाय लोले इरेजर गरज पडायला यार इथं जरा थोडं पुन्हा उगं कन्फ्यूज होते हो थोड्या वेळानं तसं नको व्हायला ना वाय बरोबर दोन एक्स तसंच ठेवलं इथंच आहे ह्या तीनला इकडं न्यायचं वजा तीन हे समीकरण करायला मिळते आणि एक्स बरोबर काढा बरं एक्स बरोबर काढायसाठी वजा वाय इकडून प्लस होते तीन अधिक वाय होते आणि हा जो दोन गुन्हा आहे तो भागाकारात जाते सो पै भाई लोक हां इथं एक्स घ्यायचं इथं वाय आणि इथं यक्स कमा वाय हम्म किंमत किती ठेवायची शून्य ठेवायला जमते का जमते की एक्स किंमत इथं बघेत बघायचं बगे शून्य ठेवलं शून्यातून तीन गेले वजा तीन जाते शून्य वजा वजातील आता काय करायचंय वायची किंमत शून्य ठेवलं तर तीनशे दोन एक पॉईंट पाच येते घ्यायचं का नको कशाला आपण काय करायचं वायची किंमत इथं अशी घ्यायची ना की दोनच्या पाड्यातली संख्या आली पाहिजे तीन मध्ये किती मिळवले एक आहे मिळवले वायची किंमत एक घ्या तीन आणि एक झाले रे चार चारला दोन न भाग दिला दोन येते आता इथं एक ह्याची किंमत किती घेता इथं एक नका वजा भाग येते इथं काय करा दोन घ्या वैशिक किंमत घेतली की आत्ताच तीन घ्या तीन दोन्ही सहा मधून तीन गेले तीन घ्यायचं तीन एकशे किंमत तीन तीन दोन्ही सहा मधून तीन गेले इतर राहिले तीन झालं मग शून्य कॉमा वजा तीन दोन कॉमा एक आणि तीन कोमा तीन सोप्पा सोप हाटरायचं नाही आता मी आलोय ना कुठं होतो मला एवढे दिवस सर चला घ्या शून्य कॉमा वजा दोन शून्य एक एक्क्षाचा शून्य आणि वाय अक्षाचा वजा दोन हो का इथं बाबा नो का हे काय होते बाबा मध्येच शून्य कॉमा वजा दोन शून्य कॉमो वाचा दोन हा इथला पॉईंट आहे मित्रांनो इथला घेतोय हा चला हे झालं आता दोन आणि चार घ्या एक्स अक्षाचा दोन आणि वाय अक्षाचा चार प्लस चार घ्यायचे हो का इतर भाई लोक दोन कॉमा चार आणि आता एक एक म्हणजे ह्याचा पण एक आणि ह्याचा पण एक हो का हे इथं आहे तीन पॉइंट झाले ह्याला म्हणायचं एक कॉमा एक झालं ह्या तिघांना जोडणारी रेषा अशी सरळ काढली आणि ह्या रेषेचं समीकरण काय रे, रे, रे तीन यक्स वजा वाय बरोबर दोन ही मेट्रल हे दोन आहेत ना असं कोणीच सांगत नाही हे असं एक्स बरोबर आणि वाय बरोबर दोन बिल काढून घ्यायचं म्हणजे सोपं जाते एक्स बरोबर आणि वाय बरोबर पण यार काय झालं र बिल काला झालं ठीक आहे काय अडचण नाही हा हे घ्या चला शून्य आणि वजा तीन एक्सचा शून्य वायचा वजा तीन हे हो काय इथंच आहे कसं कसं शून्य आणि वजा तीन इकडं बी तसच होतं का शून्य वजा दोन होता का हा इथ आहे अरे तीन हे तीन आहे ना इथं आहे बाबा न इथं 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 शून्य एक्सचा आणि वायचा वजा तीन हा पहिला पॉईंट इथं आहे रे हा दुसरा आहे दोन एक यक्सचा दोन आणि वायचा एक यक्सचा दोन कुठे इथं आणि वायचा एक म्हणजे इथं आहे दोन एक हा आणि तीन तीन ह्याचा बी तीन हे ही प्लस तीन आणि ह्याचा तीन प्लस तीन म्हणजे इथे येते म्हणायचं झालं तिघ नाही जोडणारी रेषा हे कुठं छेदलेत हो का इथं छेदलेत बाबा ही त्यांचा छेदन मिळून हे तुमचं काय असणार आहे उकल असणार आहे उकल मग ह्याचे निर्देशांक सांगा एक चा अगोदर एक घ्यायचा वजा एक आणि व्हायचा वजा पाच वजा एक वजा पाच इथे क्लाश वजा एक वजा पाच म्हणून दिलेल्या एक सामायिक समीकरणाची फॉर्ममध्ये आलो ना आपण आता दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल अरे कुठं आलो बाबा बॅक बॅक इथं हां दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल वजा एक वजा पाच आहे अतिशय सोप्पा आहे आता बाकीचे दोन राहिले करता हो का हो करा का सगळं का मी सोडून घेऊ काय हां सोडू एक सोडवू दोन्ही नाही सोडवला आता एक सोडवतो सहावा तुम्ही करायचा ठीक आहे कारण मी तयारी माझ्याकडे पाच पर्यंतच आहे का हम्म सहाची नाही तुम्ही एक सहावा तेवढा सोडून दाखवा मला एका कागदावर व्यवस्थित सोडवा आलेख पेपर घ्यावर का आलेख पेपर वगैरे वापरून व्यवस्थित करा शेवटचा प्रश्न आहे अतिशय ओके समजले असं वाटायला मला हां खुशाव का नाही कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल केलं नसेल तर आणि शेअर करायला विसरलं नाही किमान दहा तरी वर्गातल्या पोरांना आपला हा व्हिडिओ गेला पाहिजे प्रत्येकानं दहा दहा मुलांना पाठवायचं अलग लक्षात आता तुमच्यासाठी एवढं जागतोय ना आता किती वालेत बघा तुम्हाला फोटो वाटायला का मोबाईल कुठे माझा किती वाले सांगतो तुम्हाला एक वाजून सतरा मिनिट झालेत किती एक वाजून सतरा मिनिट कधी रात्रीचे एक वाजून बारा मिनिट बारा एक वाजून बारा मिनटं झालेले आहेत तरी मी तुमच्यासाठी जागत आहे येत एक लक्षामध्ये त्याच्यामुळं लक्षात ठेवा ठेव का एक वाजून एक दिसते का र बाबां चला ठीक आहे पण आज मी एवढा हे सराव सरावसांचे सोडवल्याशे झोपणार नाही मी सुद्धा अलग लक्षात तुम्हाला सकाळी येईल सकाळी बरोबर आठ वाजता टाकतो सकाळी सकाळी तुम्हाला चला घेऊन टाका काय झालं आहे पिन उलटा धरला बघा हा चला घ्या पाचवा प्रश्न शेवटचा आहे बाबांना आता मी सोडवणारा हा चला समीकरण काय आपलं मांडा बरं तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात चला ह्याचे दोन समीकरण काय होते ते इकडं घ्यायचं आहे आणि आपल्याला एक इकडं घ्यायचं आहे घ्या आता हे जरा दोन्ही गोंधळ दिसायला आहे मला सांगा तीन एक्स बरोबर काय आहे ते वजा चार वाय तिकडे होते प्लस वजा सात प्लस चार वाय म्हणजेच एक्स बरोबर हे चार वाय आधी घ्याय की प्लस असलेलं चांगलं वाटते चार वाय वजा सात भागीले तीन येते बघा एक्स बरोबर हम्म आणि दुसरं समीकरण वाय बरोबर पाहिजे ना चार वायला इकडं घ्या चार वाय बरोबर तीन एक्स तसंच का हे वजा सात तिकडं जाऊन अधिक सात होते अधिक सात वाय बरोबर तीन एक्स अधिक सात भागिले चार येत आहे हे का हे दुसरं समीकरण येत आहे हम्म इथं यक्स इथं वाय निळा पेन घेतो लाल भुलवायला पे आपल्या हे का नाही तुम्ही काय म्हणत अस ना हा यक्ष किंमत मी शून्य घेतली शून्य घेतल्यावर सातशे तीन घ्यायचं काय करायचं ह्या वायची किंमत जी आहे ना इथं अशी घ्या की त्याच्यातून सात गेल्यावर तीन राहिलं पाहिजे आता काय करावं लागेल बघा सातन किती चार सात आहे दोन घ्यायची का दोन चार उन, दोन आठ मधून एक गेला सात दोन नाही तीन चार तर बारातून सात गेले पाच नाही चारे चौक सोळातून सात गेले नऊ राहतात हा राईट सोळातून सात गेले चार घ्यायचं चार वायची किंमत मी चार घेणार आहे चार का सांगतो ह्या ह्याला चार न गुणलं इथं चार चौक सोळा सोळातून सात गेले सोळातून सात गेले नऊ राहते तर नऊला तीन न भाग दिल्यावर तीन राहत म्हणून एक्स बरोबर इथं किती येत आहे तीन येत आहे शोधलो बाबा एक चांगला आकडा कारण पॉईंट मध्ये येऊ द्यायचं नाही रे मध्ये आलं का गोंधळ होते ठीक आहे हे कळले का नाही सांगा हे कळल्याचे नाही बघा मी आले काही अवघड नाही होत तुम्हाला पुन्हा पॉईंट करतो चार जसं घेतलो चार तीन आलं आता एक ह्याच वजा बाकी करून येऊ शकतंय ना वजा घेऊन चार चार दोन्ही आठ सात पंधरा होते हा राईट 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 पंधरा होण्यासाठी आठ येण्यासाठी दोन यावं लागते व्हायची किंमत मी वजा दोन घेतो वजा दोन कसं का सांगतो तुम्हाला चार गुण वजा दोन चार दोन्ही आठ आट वजा आठ येते मग मला सांगा वजा आठ आणि वजा सात वजा पंधरा होते आणि पंधराला तीन भाग दिलं वजा पाच उत्तर येते हम्म म्हणून इथं ह्याची किंमत येते वजा पाच आणि आता इथे एखाद्या की ह्याच्यात वापरच की नाही बघा सात आणि तीन दहा होते सातन सहा तेरा होते सातन नऊ सोळा हा इथं काय करायचं नऊ गुण तीन घ्यायचं तीन तरी नऊ सात सोळा होते राईट एक्स बरोबर मी तीन घेणार इतर तीन गुणीले तीन होते हे तीन त्रिक नऊ नौ, नऊन सात किती होते सोळा सोळा भागीले चार करा उत्तर तुमचं चार येते म्हणजे हे येते चार अवघड होतं बरं का जरा हे पाच कमा वजा दोन पण मला वाटायला दिले बारी सांगितला होता मला सांगितलं का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला हो हा आता हे झालं का जरा दिसना गेले काय एवढे मोठे अक्षर आहे की तीन ते चार पजा वजा पाच वजा दोन तीन आणि चार बरं झालं हा आता इकडं दुसरं घ्या इथं यक्स इथं वाय यक्स वाय आता हे सांगा बरं तुम्ही जरा दुसरं समीकरण हे पहिलं होतं बाबाने इथं हा दुसरं समीकरण आहे आपलं पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य पाच एक वजा दोन वाय बरोबर शून्य अलारमा झाला का एकचा कस काय ह्याचे दोन दोन मिळवायचे इरेझर घ्या थोडस पेन येस गॉर हा चला ह्याला करा बरं वजा वाय इकडे दोन वाय होते म्हणजे मला वाटतंय ह्याचे दोन समीकरण पटकन सोपे असतील जरा दोन का पाच पाच एक्स पाच एक्स बरोबर दोन वाय म्हणजे एक्स बरोबर दोन वाय भागिले पाच एक समीकरण आणि दुसरं रया अ दोन वाय नावा प्लस होते इकडं दोन वाय बरोबर पाच एक्स वाय बरोबर पाच एक्स भागेले दोन आता काय करावं लागेल शून्य शून्य घ्या एकशे किंमत जर शून्य घेतलो इथं इथं ठेवा शून्य भागेले दोन कशाला बी शून्याला भाग द्या शून्य छेत शून्य शून्य आता इथं बी शून्य घेताल ते बी शून्य शून्य छान बोलतच नाही करायचं आता मी जर इथं वायची किंमत पाच घेतलं पाच दुनी ला पाच न तर दोन येत आहे मग इथं काय करायचं वायची किंमत मी घेणार आहे पाच पाच दुनी किती होते तर भैया दहा दहाला पाच ना भाग दिला तर उत्तर येते तुमचं दोन आणि यक्स किंमत मी इथं पाचशे पाच पाच दुनी दहा 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 भाग गेले पाच करायचं हा राईट पण दोनच वाले ना तसं नको किती घेऊ तीन पाच ते पंधरा साडेसात होते जर पुढे जाऊ नका नाहीतर वजा एक हा ये की? एक एकच घी मे एक घया पांच का पांच पांच भागे ले दोन मे बे दुनि चार बे पांच दोन पॉइंट पांच घया कि पॉइंट कभी तरह हाँ शून्य शून्य दोन पांच एक आइंट पांच बह चला पेला आीन चार घया तीन एक्स अक्षर तीन अन वाई अक्षर चार बाबा ना इत है एक मिनिट आपला फेवरेट आलेख करण्यासाठीचा कलर तो म्हणजे आहे लाल 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 येस घेतला मी इथं त्याचे निर्देशन सांगा रे बाबा कि हो ना किती आहेत हे काही हे दिसणार काय बाबा तीन चार हो का इथं घेतलं हे तीन चार दुसरं सांगा हे वजा पाच आणि वजा दोन वजा पाच एक्सचा वजा पाच एक्स वर बाबू वजा पाच हा हो का ही आणि वायचा वजा दोन हा हो का इथे रो हो का ही वजा दोन इथं आहे ह्याचा वजा पाच इथं बघाय हा ह्याला म्हणायचं वजा पाच एक्स आधी लिहायचं असते आणि पुन्हा वायचं लिहायचं वजा दोन हा आणि पुढचं काय तीन आणि चार आहे यक्सचा तीन इथं आहे परत ते चाल का चा तीन चार तीन चार जवळ ते घ्या जुडून आता हम्म घेतलं जुळून इथे घ्यायला पाहिजे तुम्ही डबल झाले कसं काय लक्षात आलं नाही तुमच्या आल नाही माझ्या पण आता जवळ त्या वेळ झाला था? आता कटाळा आला आपल्याला कंटाळा आलेला आहे हे घ्या करून ह्या समीकरण काय आहे यारीशीच मित्रांनो तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात हे आपलं समीकरण आता दुसरी रेषा काढायची आपल्याला शून्य शून्य घ्या हे शून्य शून्य इथं म्हणायचं शून्य शून्य हा दुसरा आहे दोन पाच एक्स चा दोन आणि वाय चा पाच वय एक्स चा दोन आणि वाय चा पाच इथं बरोबर हो इथं हे बाबा हा बरोबर आहे मी म्हणाल इथं कसं चुकलं का काय वाटलं मला दोन पाच आणि तिसरं आहे एक आणि दोन पॉईंट पाच एक एक्स चा आणि वायचा दोन पॉईंट पाच दोन तीन दोन पॉईंट पाच हो इथं सा। हा सांगा भाई लोक दोन रेषा इथं कुठं छेदलेल्या आहेत आणि त्याचे निर्देशांक काय आहेत सांगा मला सांगा पटकन तर हे इथं ह्या इथं दोन निर्देशांक छिरलेल्या आहेत आणि ह्याचे निर्देशांक आहेत एक आणि दोन पॉईंट पाच एक आणि दोन पॉईंट पाच म्हणून दिलेल्या इथं लिहिले मी दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल किती एक्स वाय बरोबर किती लिहायचं असं गोल करायचं नाही तुम्ही तुम्हाला दिसा म्हणून म्हणतोय एक कमा दोन पॉईंट पाच पॉईंट आहे बाबा न हे एक किंवा दोन पॉईंट पाच एका आपली समीकरणाची वखल आहे अशा पद्धतीनं आपण आज सराव संच जो आहे तर तो या ठिकाणी सोडवलेला आहे एक पॉइंट दोन येते क्लाशामध्ये त्याचे सर्व उदाहरण मी या ठिकाणी सोडवलेले आहेत ते तुम्हाला कळलेच असतील ओके तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओने आपण पुन्हा भेटूया उद्या आपण सराव संच एक पॉईंट तीन जो आहे तर तो आपण सोडवू आणि तुम्हाला आता एक कळलं असेल कळलंय ना खरं सांगा बरं कळलं आहे ना मग लाईक लाईक करा बरं लगेच लाईक करा आणि दहावीस पोरांना स्प्रेड करा वर्गातले असतील क्लासमधले कुठलेही मित्र मैत्रिणी वगैरे सगळ्यांना शेअर करा आणि भिंगुले सरांचं धुंढऱ्या भिंगुले क्विक रिजनिंग अँड मॅथ्स चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ओके बाय बाय गुड नाईट किती वाले बाबांनो एक वाजून बावीस मिनटं झालेले आहेत रात्रीचे आता मी थांबतो कारण इथून पुढे मला अपलोड करायला एक तास अजून जागावं लागणार आहे म्हणजे दोन वाजता झोपणार आहे असं जागरण तुम्ही पण करा ओके अशा ठिकाणी थांबूया धन्यवाद बाय बाय